या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल फानूस, शाखा नंबर 2, SRPF कॅम्प पेट्रोल पंप शेजारी, सोलापूर। मोहोळ तालुक्यातील एका नवविवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। आत्महत्येचे कारण अद्याप समजले नाही। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर येथे राहणारा महेश उराडे याच्याबरोबर संध्या उराडे यांचा विवाह झाला होता। महेश उराडे हा मजुरी काम करून आपली उपजीविका चालवत होता। 21 मे 2024 रोजी दुपारी महेश उराडे व त्यांची पत्नी हे दोघे वरच्या मजल्यावर काही वेळ बोलत बसले होते। त्यानंतर महेश हा खाली आला। त्यानंतर काही वेळाने महेश याने पत्नी संध्या याला जेवणासाठी हाक मारून बोलविले होते। तेव्हा संध्या हिने मी थोड्या वेळाने जेवते असे महेश याला सांगितले। काही वेळाने महेश हा आपल्या पत्नीकडे जेवण करून वरच्या मजल्यावर आला असता संध्या ही वरच्या मजल्यावर आतून कडी लावल्याचे दिसून आले। महेश याने तिला हाक मारून दरवाजा कडी उघडण्याचे सांगितले, पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही। तेव्हा महेश याने दरवाजाला जोराने धक्के मारून उघडण्याचा प्रयत्न केला व आपल्या वडिलांना हाक मारून दरवाजाला जोरदार धक्का दिला। तेव्हा दरवाजा उघडला गेला। त्यानंतर दोघांनी आत प्रवेश केला असता पत्नी संध्या हिने पत्र्याच्या लोखंडी पाईपला साडीच्या साह्याने गळफास घेतल्याचे दिसून आले। या संदर्भात मोहोळ पोलीस स्टेशन येथे घटनेची नोंद झाली असून अधिक तपास मोहोळ पोलीस करत आहे। विवाहितेने नेमके गळफास कशासाठी घेतले याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही। अंजना गोरक्षक फाळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक, मोहोळ पोलीस ठाणे। काल रोजी सावळेश्वर या गावी एका महिलेनं, 20 वर्षाच्या महिलेनं आपल्या राहते घरी 2 मजली घराच्या वरच्या माळ्यावर पत्र्याच्या शेडला वरती साडीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केलेली आहे। सदर महिलेनं ज्या वेळेला गळफास लावून घेतला त्यावेळेला त्यांनी एक चिठ्ठीमध्ये लिहिलेलं आहे की मी स्वतःच्या इच्छेनं आत्महत्या करीत आहे, कोणाला काही दोष देऊ नये असं लिहिलेलं आहे। तरी त्या अनुषंगाने तसेच साक्षीदारांच्या चौकशीवरून आणि झालेल्या माहितीच्या PM रिपोर्ट्सवरून आपण त्याची चौकशी चालू आहे, तपास चालू आहे। तर सदर महिलेने केलेली आत्महत्या ही कोणत्या कारणाने केलेली हे अजून कारण अस्पष्ट आहे। तरी सदर मेहताचा आम्ही मयत दाखल केला आहे। तर सदर मेहताची चौकशी चालू आहे व तपास चालू आहे। वर्षानुवर्ष ग्राहकांच्या सेवेसाठी कटिबद्ध असणारे हॉटेल व्यवसायातील विश्वसनीय नाव हॉटेल फानूस। हैदराबाद रोडवरील हॉटेल फानूसच्या यशस्वी वाटचालीनंतर सोलापुरात आता नव्याने आपल्या सेवेत हॉटेल फानूसची दुसरी शाखा सुरू झाली आहे। शहरापासून जवळच स्वच्छ सुंदर वातावरणात फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय, VIP गेस्टसाठी स्वतंत्र AC रूम, दिल्ली, मुंबई, हैदराबाद येथील स्पेशल डिशेस आता फक्त हॉटेल फानूस शाखा नंबर 2 मध्येच। या पहा जेवणाचा आस्वाद घ्या। व्हेज, नॉनव्हेज सह विविध प्रकारचे डिशेस, तेही तुमच्या बजेट मध्ये फक्त हॉटेल फानूस शाखा नंबर 2 मध्ये। आमचा पत्ता SRPF कॅम्प पेट्रोल पंपा शेजारी, बीजापूर रोड, सोलापूर। संपर्क 98 90 16 47 15, 99 75 61 43 17।